पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी वेळ येऊ नको स्वरूप आवडले खूप. तर हाय मित्रांनो, नमस्कार आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि एक मित्रांनो, आज बाप्पाचं विसर्जन आहे 5 दिवसाच्या, तर हा ब्लॉग थोडा लेट अपलोड झालाय, तर त्याबद्दल सॉरी. आणि आम्ही विसर्जनाला चाललोय आमच्या मामाकडे, कारण तिकडे खूप मजा येते, नाचणं गाणं सगळं होतं, एकदम धमाल. तर सिम्मी आहे ती पण रेडी होते. नाही नाही, आणि बघा तिला मदत करते माझ्या ताईची मैत्रीण आहे, तिला पण बोलता येत नाही, तर ती मदत करते साडी नेसवायला. तर आम्ही काय करतो, टाइम वेस्ट न करता फटाफट रेडी होतो. आणि तुम्हाला समजलंच असेल थंबनेल बघून की आम्ही कुठे जातोय ते. तर मित्रांनो काय करतो, आम्ही रेडी होतो आणि पटकन तुम्हाला भेटतो. तर फायनली मित्रांनो, आम्ही लोक झाले रेडी आणि बाप्पाचं विसर्जनाला चाललोय मामाच्या गावात. आणि माझ्या मामाच्या गावाला, माझ्या मामा आणि माझी सासूबाई, ती तर आई माझी गेली पुढे तिकडे मामाकडे. आणि तिकडे खूप मज्जा येणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला माहिती आहे माझी आई कशी नाचते, असं. तर मी सांगते मित्रांनो, तिकडे ना खूप मज्जा येते. आणि मी ऐकलंय या टायमाला तिकडे आदिवासी नृत्य पण होणार आहे. म्हणजे धांबडी नाच जे ढोलावर नाचले जातं असं ऐकलंय, पण होणार की नाही होणार कन्फर्म नाही, पण आम्ही जातो. आणि हा एक सांगायचं होतं तुम्हाला, गेल्या वर्षी गणपती बाप्पाचा विसर्जनाचा 2 दिवसा पहिले मी आली होती ना तिकडे. हा मग त्या तिकडे सगळ्यांनी मला खूप म्हणजे पसंद केलेला, त्या तिकडून तिकडूनच आमचं लग्न ठरलं. चल चल, कशी दिसते मी योगेश दादा सांगा ना. नाही बेस, आता डायरेक्ट भरभर जातो आम्ही पण. चल पडा. तर चला मित्रांनो, आम्ही निघलोय आता. आणि बघ की कशी चरते, एकटी चरते हा. या आये तुझे सुनल जीवन आलो मामाच गाव आलो, गणपती बाप्पाचं विसर्जन करायलं. तर मित्रांनो आम्ही पोचलो अर्ध्या रस्त्यात आमच्या मामाच्या इथे, आणि डॅम आहे इथे खाली, तुम्ही व्ह्यू बघू शकता मित्रांनो किती छान आहे. आणि मित्रांनो समोर डोंगराचा पण व्ह्यू बघू शकता तुम्ही, हे बघा मस्त धुंका बसलेला आहे. आणि बघ हे डॅमचा तर बघू शकता तुम्ही. आणि एक काय मग आयल काय सांगस, तुम नाचाल हो, कशी आय कशी नाचते. तर मित्रांनो आता काय करू, डायरेक्ट जाऊ बाप्पाच्या इथं दर्शन वगैरे घेऊ, आणि मग विसर्जन वगैरे कसं करणार मी ते तुम्हाला दाखवणार. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो आम्ही आता डोंगर चढतोय, त्या दिवशी रात्री दाखवायला जमलं नाही म्हणून. हे बघा मस्त सगळी शेती आहे आणि रस्ता बघू शकता. मग कसं वाटतं तुला, चांगलं वाटतं आता, सवय झाली. पडली असती कशी मग बाउन्स होऊन उभी राहिली. गाडीचा चाकच सरकला झोप, आणि कशी अशी म्हणजे स्टंटमॅन सारखी डायरेक्ट उभी. हे एवढा डोंगर चढायचा बाकी आहे, मग मामाच्या घरात डायरेक्ट. हे बघा कशी चढते म्हाताऱ्या सारखी. दो साल का प्यार मिल गया. आई जिंगली, आपली आई जिंगली. माझी आई कुठे. अरे सेम सेम रे. येवाय शेर शेर सोया आमिता. हा राहायचे गजरा.
तेव्हा म्हणते आहे आई आले आले दोघ ना तू सुनून ते नाही आले तो एक आजार आहे त्याच्यामुळे ना आले हो ताईला सांगितलं. फायनल मित्रांना आम्ही पोहोचलो हे मामांच्या घरी आणि आम्ही पण फटाफट हात पाय धुवून घेतो आणि हे बघा आहो पण आमचे पाय धुताय हात धुताय फ्रेश होत आहे. बाप्पाचे दर्शन करू आणि इकडचा मामाचा घरचा पाठीमागाचा व्ह्यू तुम्हाला आम्ही दाखवतो. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. हे मुलगी आहे मग सेम सेमच दिसणार ना. तर मित्रांनो आम्ही आता जेवण करून घेतोय. सिम्मी पण आहे. गणपती बाप्पाच्या टायमाचं जेवण करायला खूप मजा येते. तर मित्रांनो आमचं मस्तपैकी जेवण करून झालंय आणि मामाच्या घराच्या पाठीमागचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला काय भारी आहे. तर मित्रांनो पूर्णपणे तुम्ही व्ह्यू बघू शकता. मस्त धुंका बसलेला इकडे पूर्णपणे आणि पूर्ण शेती आहे हिरवीगार. आणि मामाचा गाव कसा दिसतो नॉर्मली थोडक्यात मी दाखवतो. आणि हे बघा मित्रांनो मामाचं गाव. हे मामाचं घर आहे आणि हे इकडे पुरं घर आहेत कौलारू घर. आणि सगळे जण नाचतायत मी तुम्हाला चला दाखवतो. एक उलाचा चल उलाचा उलाचा
गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरिया बघा आपला वारता आई लाडका बंधवाय बघा पहिला पंचमीचा चण गो पंचमीचा चण पहिला पंचमीचा चण गो पंचमीचा चण. तर मित्रांनो आमची वहिनी ना वहिनी आणि आजीच्या ना अंगात आलं होतं देव. तर आता काय नाही सगळं व्यवस्थित आहे कारण बाप्पाचा आशीर्वाद पण आहे आपल्या भारती सगळ्यांच्या. आणि आता बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आम्ही निघतोय कारण उशीर खूप झालेला आहे. हे बघा 7 वाजायला आले तर आता खूप धमाल येणार आहे. पोरं एकदम चिखल्यामध्ये लोळून लोळून नाचतायत. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आम्ही बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी निघतोय. तर चला भेटूया तिकडे बाप्पाच्या विसर्जनाला. जय माधुरी करिश्मा डिंपल गोष्ट हाय रे सिंपल ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संख्या आणू नको विसरून जाऊ नको वेळेला येऊ नको आवडले खूप हस बोलू नको चोप. गणपती बाप्पा
तर मित्रांनो फायनली बाप्पाचं विसर्जन झालं आणि खूप रात्र झाली होती आणि खूप मजा आली. आणि तुम्हाला कोणाचा डान्स आवडला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जो पण आपल्या चॅनल वरती असेल त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा, कारण आमच्या आशेत नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. आणि आई पण खूप लाचली नाही तर लास्टला जे चिकलात नाचले त्याच्यामधलं तुम्हाला काय आवडलं ते नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, कारण आता आम्ही पण जातोय घरी नेरळला. तर चला टाटा बाय बाय.